नमस्कार मित्रांनो, आज माझ्याकडे एक खुशखबर आहे आणि आमच्यासाठी अजून काय खुशखबर असणार, तर साइन ऑफ. मागच्या वेळी बोललो होतो 10-12 दिवसात साइन ऑफ होईल, पण ते कन्फर्म नव्हतं, पण आज ते कन्फर्म झालं आहे. आज दुपारीच ऑफिशियली मेल आला कंपनीतून आणि संध्याकाळी कॅप्टन साहेब बोलले की साइन ऑफ आहे म्हणून. तर आता झालं आहे फायनल, मग आता 2-3 दिवसात शिप पोर्टला पोचेल. मग पोर्टला पोचल्यावर मग तिथून साइन ऑफ आहे. तर मला आणि मी एक आहे, चीफ कूक पण आहेत माझ्यासोबत आणि आणखीन 3-4 ऑफिसर आहेत. चीफ कूकचं जसं 6 महिनेच झालेत, पण चीफ कूकच्या घरी एक छोटा चीफ कूक येणार आहे म्हणून ते लवकर उतरत आहेत. आणि आता 2 दिवस आहेत त्याच्यामुळे आता मला बॅग पॅक करायला मी आताच सुरुवात करणार आहे, कारण नंतर मग घाई होईल, नंतर प्रोव्हिजन वगैरे पण येतं पोर्टवर. जो नवीन येईल माझा रिलीवर त्याला हँडओवर पण द्यायला लागेल, परत माझं व्हिडिओचं पण काम जरा आहे त्याच्यामुळे घाई होईल, म्हणून आत्ताच जरा मी सुरुवात करतो थोडी थोडी. तर सगळ्यात आधी मी माझे जेवढे पण कपडे आहेत ते सगळे मी ह्या बेडवरती काढून घेतो. आता सगळे कपडे काढून झालेत, आता यांना फोल्ड करून घेतो. आता माझे सगळे कपडे फोल्ड करून झालेत. मी हाफ पॅन्ट, जीन्स, टी शर्ट आणि शर्ट सगळं वेगवेगळं फोल्ड केलं आहे, म्हणजे मला बॅगमध्ये भरताना इझी जाईल. आता कपड्याचं काम वगैरे तर झालं आहे, आता ह्या टेबलवरचं सामान आवरून घेतो. टेबलवरचं सामान पण आता आवरून घेतलं आहे मी. या ड्रॉवरमध्ये पण सर्व सामान आहे, ते पण एका पिशवीत भरून घेतो. शूज चप्पल वगैरे पण काढून ठेवलेत. आणि आता माझी लगेज बॅग काढतो मी, 9 महिन्यानंतर आत्ता काढतोय. आता माझे फोल्ड केलेले सगळे कपडे नीट लावून घेतो. आणि खरं सांगायचं तर जॉईनिंगच्या वेळी जेव्हा घरातून निघताना बॅग भरत असतो तेव्हा खूप टेन्शन असतं. एक तर जायचं पण टेन्शन असतं, परत कुठलं सामान वगैरे राहिलं तर त्याचं पण टेन्शन असतं. पण जेव्हा शिपवरून घरी येतो तेव्हा तर बॅग पॅक करायला खूप मजा येते, अजिबात कंटाळा येत नाही तेव्हा. आता कपडे वगैरे तर सर्व भरून झालेत, आता एका साइडची चेन लावून घेतो. आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या नोटबुक. ह्या नोटबुकमध्ये मी आत्तापर्यंत जेवढे पण व्हिडिओ बनवलेत त्याच्या सगळ्याच्या स्क्रिप्ट लिहिल्या आहेत आणि त्या नोटबुक पण मी घरी घेऊन जाणार आहे. सर्व सामान आता झालंय भरून, आता बॅग बंद करून घेतो. मोठी बॅग तर झाली भरून, आता ही हँडबॅग पॅक करून घेतो. जेव्हा जॉईनिंग करत होतो तेव्हा आतमध्ये बिस्किटं वगैरे सांडली होती, मग म्हटलं शिपवर जाऊन आतमधून साफ करून घेतो. पण आज करीन उद्या करीन असं करत करत शेवटी 9 महिने गेले आणि आज शेवटी जायचा दिवस आला आणि आज मी बॅग साफ करतोय. आता माझ्या सर्व बॅग पॅक करून झाल्यात आणि ही बॅग जरा कमकुवत आहे त्याच्यामुळे हिला मी आता जरा क्लीन फॉईल लावून घेतो. तसं एअरपोर्टवरती लावून देतात पण ते $10-20 घेतात, त्याच्यामुळे मी आता स्वतःच ह्याला क्लीन फॉईल लावून घेतो. आता माझ्या सगळ्या बॅग पॅक करून झाल्यात आणि मी जिममधून वेट मशीन आणले. आम्हाला घरी 40 KG न्यायला अलाउड असतं, म्हणजे 2 बॅगमध्ये 20-20 KG पाहिजे. आणि मग तेच मी आता चेक करतोय, म्हणजे जास्त वगैरे असेल तर इथेच ॲडजस्ट करेन, उगाच एअरपोर्टवरती गेल्यावरती प्रॉब्लेम नको. आता माझ्या सगळ्या बॅग वेट बीट करून एकदम रेडी आहेत. आणि इथे सगळं गार्बेज झालं आहे, मला नको असलेलं सामान मी इथे फेकून दिलं आहे आणि आता ते गार्बेज बॅगमध्ये भरतो आणि मग साइन ऑफच्या दिवशी मग गार्बेज रूममध्ये नेऊन ठेवेन.
आता जरा कचरा वगैरे पण काढून घेतो, केबिन एकदम चकाचक करतो, म्हणजे माझा जो रिलीवर येणार आहे त्याला एकदम बघून चांगलं वाटलं पाहिजे. आणि प्रत्येक वेळेचा माझा असा अनुभव आहे की 9 महिने तर जातात पण शेवटचे जे 2-3 दिवस उरलेले असतात ते लवकर संपतच नाहीत. केबिन वगैरे पण आता साफ झाले, सगळ्या बॅग वगैरे पण आता मी रेडी ठेवल्यात, आता फक्त साइन ऑफच्या दिवसाची वाट बघायची आहे. चला फायनली आता माझी बॅग पॅक करून झाली आहे, रात्रीचा 1 वाजला आहे आणि केबिन पण साफ केले. आता उद्या फक्त आता हे केबिनमधलं गार्बेज फक्त आता गार्बेज रूममध्ये टाकेन, बाकी तर सर्व रेडी आहे. आणखीन छोटं मोठं सामान आहे, चार्जर वगैरे, ते आता निघतानाच बॅगमध्ये टाकेन. चला तर मी झोपतो मग, आता भेटू मग आता नेक्स्ट स्टुडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.